ओके मी किरण जयसिंग पाटील, तालुका कृषी अधिकारी बुदरगड. आपण प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना याबद्दल आज माहिती करून घेणार आहोत. त्यामध्ये जे युवक असतील, महिला असतील, शेतकरी गट, शेतकऱ्यांच्या कंपन्या यासाठी ही योजना, यासाठी या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो. त्यामध्ये प्रक्रिया उद्योगासाठी म्हणजे जे कृषी क्षेत्रातून जे जे आपले नाचणी असेल, भात असेल, काजू असेल, या ज्या कृषी रिलेटेड जे प्रोडक्ट आहेत त्यामधून, त्यासाठी आपल्याला प्रक्रिया उद्योगासाठी या योजनेअंतर्गत 35% अनुदान आपल्याला उपलब्ध करून दिले जाते. तर जास्तीत जास्त 10 लाखापर्यंत या योजनेअंतर्गत आपल्याला लाभ मिळतो. त्यामध्ये साधारणतः 28 लाखाच्या प्रोजेक्टसाठी 35% 10 लाखापर्यंत अनुदान जास्तीत जास्त मिळतं. आणि आपण कमीत कमी किती रकमेचा आपण प्रस्ताव तयार करू शकतो, पण साधारणतः 1 लाखाच्या वरती शक्यतो असावा, म्हणजे त्यामध्ये आपल्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त त्याचा फायदा होईल. तर यामध्ये शेतकऱ्याकडे बँकेत खातं असणं आवश्यक आहे, त्याचबरोबर स्वतःच्या मालकीची जागा किंवा भाडेपट्टा करार, त्याचबरोबर बँकेमध्ये आपले इन्कम टॅक्स 2 वर्षाचा आपण भरलेला असावा, त्याचबरोबर बेसिक म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो ही आवश्यक कागदपत्र आहेत. तर यामध्ये सर्वात महत्त्वाची अट अशी आहे की त्या जो मूळ रक्कम आहे, तर त्या समजा 1 लाख रुपये जर एखाद्या प्रोजेक्टची कॉस्ट असेल तर 10% 10,000 गुंतवण्याची त्या शेतकऱ्याची गुंतवणे बंधनकारक आहे. उर्वरित 35% आपल्याला अनुदानाच्या स्वरूपात मिळणार आहे आणि उर्वरित आपण बँकेचे कर्ज घेऊन, ह्याला बँक कर्ज घेणं बंधनकारक आहे. त्यामध्ये आपण 10-40% स्वगुंतवणूक आणि 60-90% बँक कर्ज घेऊन हा प्रकल्प आपण उभारू शकतो. आणि त्यानंतर ज्यावेळी आपण हे उभारणी करेल त्यानुसार आपल्याला त्या ह्याच्यानुसार 35% आपल्या अनुदान आपल्या खात्यावरती जमा होणार आहे.